कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आता आडतमुक्त झाला असून शेतकरी आपला माल कोठेही विकू शकतो, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांनी दिली आहे. शासनाच्या नवीन कायद्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीमधून शेतकरी आडत मुक्त झाले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय औताडे यांनी दिली. या अगोदरच बाजार समितीमध्ये बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकऱ्यांसाठी बाजार सुरू केला आहे. त्यांच्याकडून आडत घेतली जात नव्हती, परंतु धान्य आडत इतर व्यापाऱ्यांना आलेल्या शासनाच्या आदेशांनी सूचना देणार असल्याचं सभापती औताडे यांनी सांगितलंय. नवीन कायद्याच्या धोरणाप्रमाणे जे काही शेतकऱ्यांना भाजीपाला थेट विक्री करण्याचं धोरण जे सरकारने अवलंबलं आहे, औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजी मंडीत ऑलरेडी शेतकऱ्यांसाठी शेतकरी बाजार चालू केलेला आहे. त्यांचं स्वतः माल शेतकरी विकतात, तिथं कुठे आडत थांबायला लागत नाही. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात जे काही शेतकरी आपला माल डायरेक्ट व्यापाऱ्यांना विक्री करू इच्छितात, त्यांना पण मार्केट कमिटी अडवत नाही. आणि जो काही शासनाने आदेश काढलेला आहे, या आदेशाच्या प्रमाणे आम्ही आडत व्यापाऱ्यांना याची कॉपी पुरवून जे काही शेतकऱ्यांना आडत लागणार नाही, जी खरेदी करून घ्यावं लागेल असं त्यांना सूचित करू. त्याप्रमाणे आमच्या आडत व्यापाऱ्यांनाही एकदा मीटिंग बोलवून त्याची याची सूचना देऊ. शेतकऱ्याकडून आडत व्यापारी जे आडत करून आडत घेत होते, आता जे आडत घेणार नाही तसा आदेश काढू आपण. आदेशाप्रमाणे खरेदीदाराकडून आडत घ्यावं डायरेक्टली शेतकऱ्यांनी, तसे आम्ही परिपत्रक त्यांना पुरवू.